हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविधा मी श्वेतावीरालेले डोंबिवली पूर्व उपासना केंद्र जे जे माझं साठी उचित तेची तू देशी खचितं हे मात्र मी नक्की जाणीत नाही तक्रार रागवा या आपल्या उपासनेच्या व्यक्तीला अनुसरूनच मी माझा अनुभव सांगणार आहे मी युनियन बँकेत कामाला आहे आत्ता मला एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाली लॉकडाऊनच्या आधी म्हणजे पहिली सत्तावीस वर्ष मी युनियन बँकेत मुंबईला कामाला होते आणि त्याच्यानंतरची दहा वर्षं डोंबिवली कल्याण इथे काम बँकेच्या काही नियमानुसार डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये माझी मुंबईला ट्रान्सफर झाली ते जाणं कंपल्सरीच होतं पण मधला दहा वर्षाचा मला ट्रेनचा अनुभव नसल्यामुळे आणि गर्दीच्या वेळात ट्रेनमध्ये चढू शक शकेन की मान नाही ही शंका असल्यामुळे मन थोडं सांशक होतं आणि ऑफिसला जाऊन आल्यानंतर घरचं करेन की नाही ही पण शंकाच होती पण सुद्धा काही नाच संविध असेल असं ठरवून मी मनाचा निश्चय केला जायचं आणि त्याच वेळेला आम्ही आमच्या या इथल्या चार रस्त्याच्या जवळच्या बाप्पाच्या घरामध्ये शिफ्ट झालो या घरात शिफ्ट व्हायचं मुख्य कारण म्हणजे माझी आई आत्ता सत्याऐंशी वर्षाची आहे तर पुढे माझ्या भावाला आणि आईला बघण्यासाठी आईच्या जवळ कुठेतरी जागा असावी अशी इच्छा होती आणि त्यानुसार बाप्पानीच खरं ही योजना केली आणि पुढचं आईची तजवीज करून ठेवली कारण आम्ही या घरात शिफ्ट झाल्यानंतर जवळजवळ एक महिना मी रजेवरतीच होते आणि लगेचच लॉकडाऊन चालू झालं आणि त्या लॉकडाऊन चालू झाल्यानंतर माझ्या आईच्या घरी आईला काहीच होत नाही आता त्यामुळे सकाळी तिला दिवसभर सांभाळण्यासाठी एक बाई असते आणि पोळी भाजीसाठी एक बाई असते तर लॉकडाऊन झाल्यानंतर सोसायटीतमध्ये कोणालाच यायला प्रवेश नव्हता त्यामुळे त्या दोन्ही मावशा यायच्या बंद झाल्या आणि त्यावेळेला आम्हाला आईची तब्येत सांभाळणं महत्त्वाचं आहे म्हणून मी रजा घ्यायची ठरवली म्हणजे ऑफिसचा काही विचार करायचा नाही रजा घ्यायची ठरवली मी रोज सकाळी म्हणजे बाहेर कोणी आपल्याला अडवू नये म्हणून म्हणून घरचं सगळं आटपून मी सकाळी सात वाजता बाहेर पडायची ते आईकडे गेल्यानंतर तिथलं सगळं मी करून दोन वाजता परत घरी येत होते असं सतत चार वर्ष चाल चार महिने चालू होतं म्हणजे कसं ऑफिसला शनिवार रविवार तरी आम्हाला सुट्टी मिळत होती पण इथे काय झालं चार महिने कंटिन्युअस घरचं सगळं आवरायचं आईकडे जायचं आईकडचं आवरून इकडे यायचं म्हणजे अव्याहत असं काम चालू होतं आणि या पिरियडमध्ये माझी आई जरी सत्याऐंशी वर्षाची असेल तरी ज्यावेळेला तिला होत होतं त्यावेळेला ती हो पूर्ण रामनामाची वही लिहायची मातृवासन उपनिषद दोन्ही ज्या वेळेला आलं त्या दिवसापासून ती रोज एक अध्याय वाचते गुरुचरित्राचा चौदावा अठरावा अध्याय साईचरित्राचा एक अध्याय शिवलीलामृत हे सगळं ती वाचत होती आणि ह्या दोन व अडीच वर्षाच्या काळामध्ये बाप्पानी एवढं सांभाळलं म्हणजे तिला साधा खोकला ताप किंवा कोणताही आजार झाला नाही मलासुद्धा काही झालं नाही कारण डे वनपासून लॉकडाऊनच्या मी घराच्या बाहेर पडत होते त्याच्यानंतर माझ्याबरोबरच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या ट्रेननी किंवा अशा जायला लागल्या आणि काही दिवसानंतर ज्या मैत्रिणी माझ्याबरोबरच्या तिथे रिपोर्ट झाल्या त्यांना अबोव फिफ्टी फाय म्हणून त्यांना प्रत्येकीच्या लोकल लेवलला ट्रान्सफर मिळाल्या पण आईकडे कोणी नसल्यामुळे मी काही जाऊ शकत नव्हते आणि माझा बापू हळूहळू माझ्यासाठी सर्व काही ठीक करतंय या आपल्या वचनाची एकदम एकशे आठ टक्के मला ते पटत होतं बापूंचं हे वचन बाकीच्या मैत्रिणींना ट्रान्सफर मिळाली म्हणून मी विचारलं की मी काही आईकडे असल्यामुळे येऊ शकत नाही प्रत्यक्ष तर मला या साईडला ट्रान्सफर मिळेल का आणि मिळत असेल तर तुम्ही डायरेक्ट माझा मेमो आमच्या आर ओला म्हणजे आमचं रिजन असतं त्या रिजनला तुम्ही पाठवाल का पण त्यांनी काही कुरकुर न करता काहीही वि न विचारता माझी ट्रान्सफर ऑन पेपर नाही तर व्हॉट्सॲपवर त्यांनी आमच्या रिजनल ऑफिसला मेमो पाठवला आमच्या रिजनल ऑफिसच्या एच आरला त्यानंतर मी आमच्या रिजनल ऑफिसच्या एच आरलासुद्धा फोन करून हेच मा रिक्वेस्ट केली की मला जवळपासची ब्रँच दिली तर बरं होईल कारण मला आईकडे पण जाता येतं तर तिनेसुद्धा मला काहीही न विचारता मला ज्या ब्रँचला रिपोर्ट करायला सांगितलं ती ब्रँच अक्षरशः आईच्या घरापासून सात ते आठ मिनटावरती होती म्हणजे हे सगळं नाथंसमितच होतं काय काय झालं की बँकेची आमच्या काही नियम नवीन नियम निघाले त्याच्यामुळे माझीही ट्रान्सफर मुंबईला झाली म्हणजे थोडे दिवस का होईना मी मुंबईला ट्रान्सफर होऊन गेले त्याच्यानंतर अबाऊ फिफ्टी फाय म्हणून मी परत आले चार महिन्याच्या लॉकडाऊनमुळे मी आईकडे ब बव... आईला बघू शकले कारण अदरवाईज जर मी लोकल ब्रँचला असते तर आम्हाला एक चार दिवसाच्या वरती सुटी मिळतच नाही आणि आईला बघणं तर मला शक्यच झालं नसतं त्यामुळे हे सगळं घडलं हे माझं नाथसंविधच आहे प्रत्येक वेळेला कसं होतं आजूबाजूला या दोन वर्षाच्या काळामध्ये इतक्या काही भयानक परिस्थिती होती पण आपण सर्व जे भक्त आहोत ते भक्तिभाव चैतन्यामध्ये राहत होतो कारण आपल्याला असा वेळच नसायचा आपली रोजची उपासना किंवा त्याच्यानंतर मंत्र गजर सुंदर यामध्ये आपण एवढे सगळेजणं दंग असायचं की आपला हा दोन अडीच वर्षाचा काळ एकदम चैतन्यमय गेला जे काही बरे वाईट निर्णय घ्यायचे हे तोच घेणार आहे आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची काळजीच नसते म्हणजे फक्त एक करायला पाहिजे एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु हरि हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संगीत नाथ